तर या कोडिंग प्रशिक्षणामध्ये मुलांनी बरेचसे असे प्रोजेक्ट केले. याचा महत्त्वाचा फायदा मुलांना काय झाला तर समस्यांचं निराकरण कशा प्रकारे करता येईल आणि ते निराकरण करण्यासाठी एकच मार्ग नाही तर ते निराकरण करण्यासाठी चार पाच मार्ग शोधण्याची त्यांना जिज्ञासा या कोडिंग प्रशिक्षणामध्ये मिळालेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षणाबरोबरच आज ही शाळा अद्ययावत शिक्षण देत आहे, अर्थात कोडिंगचं शिक्षण देत आहे. 21व्या शतकामध्ये ज्याची गरज आहे ते शिक्षण या शाळेमध्ये दिलं जात आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील उतरवली गावातील ही शाळा राज्याचं आदर्श मॉडेल म्हणजेच राज्य सरकारने ज्या आदर्श शाळा नियुक्त केल्या होत्या त्यातली ही एक शाळा. या शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांना कोडिंगचं शिक्षण दिलं जात आहे. नमस्कार, मी प्रीतम पुरोहित, तुम्ही पाहतात डिजिटल प्रभाग. आज शिक्षक दिनानिमित्त घेतलेला या शाळेचा आढावा. पुणे जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून नाव लौकिक आहे हिचा आणि यामध्ये जिल्हा परिषद पुणे आणि पायजॅम कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने कोडिंग प्रशिक्षण आमच्या मुलांना याचा 5वी ते 7वीच्या मुलांना दिले जाते. कोडिंग प्रशिक्षण म्हणजे काय तर कोडिंग प्रशिक्षण म्हणजे प्रोग्राम लिहिणे, संगणकीय पद्धतीने प्रोग्राम लिहिणे म्हणजेच कोडिंग प्रशिक्षण. फायदा मुलांना काय झाला तर समस्यांचं निराकरण कशा प्रकारे करता येईल आणि ते निराकरण करण्यासाठी एकच मार्ग नाही तर ते निराकरण करण्यासाठी चार पाच मार्ग शोधण्याची त्यांना जिज्ञासा या कोडिंग प्रशिक्षणामध्ये मिळालेली आहे. या कोडिंग प्रशिक्षणाचा महत्त्वाचा उद्देश आहे 21व्या शतकातील संगणकीय ज्ञान मुलांना त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे आणि हाच महत्त्वाचा उद्देश कोडिंग प्रशिक्षणामध्ये आहे. ज्या काही क्षमता त्यांच्या विकसित करायचे कौशल्य विकसित करायचे आहेत ह्या कोडिंग प्रशिक्षणामार्फत मुलांमध्ये त्या करणं सहज शक्य झालेलं आहे. कोडिंगमध्ये मुलं वेगवेगळे रांगोळ्या डिझाईन करतात, त्याचबरोबर LED बल्बच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्याप्रमाणे सिग्नलवर LED बल्ब किंवा सिग्नल कशा प्रकारे कार्यान्वित होतो त्या पद्धतीने त्या सिग्नलला टाइम सेट करून त्या प्रकारचे सिग्नल ते बनवतात. त्याचबरोबर आपल्या पूर्ण इमारतीमध्ये कुठे जी लाईट चालू आहे किंवा ऑन ऑफ एका क्लिकवर एका जागेवर बसून ती लाईट आपण ऑन ऑफ करू शकतो. इव्हन जर पाण्याची टाकी भरली असेल तर त्याचा बीप सुद्धा वाचून आपल्याला ती पाण्याची टाकी भरली याचं सिग्नल अशा प्रकारचे मुलं प्रोग्रॅमिंग या माध्यमातून करत आहेत. निश्चितच सर त्यांना फायदा झाला कारण की हे 21व्या शतकाचं युग आहे, याप्रमाणे संगणकीय नॉलेज पाहिजे. त्या संगणकीय नॉलेजचा मुलांना त्या ठिकाणी मिळतंय. सहज त्यांच्या शब्द किंवा ते पार्ट्स असतील त्यांची नावं कम्प्युटर हाताळणं किंवा टायपिंग करणं टाइम सेट करणं अशा बऱ्याचशा गोष्टी त्या मुलांना त्या संगणकीय शिक्षणातून किंवा ह्या कोडिंग प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळत आहेत आणि त्यांचा निश्चित आत्मविश्वास हा बिल्टअप झालेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे आणि जी भीती होती संगणकाविषयी ती निश्चितच कमी झाली आणि मुलं आनंददायी शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानामध्ये वाढ करत आहेत आणि त्याचा उपयोग हा व्यवहारिक जीवनामध्ये किंवा इतर विषयाचे शिक्षण घेण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग ते करत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतरवली हे एक तालुक्यातील मॉडेल स्कूल म्हणून नियुक्त केलेली शाळा आहे. आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम चालू आहेत. त्यानंतर एक नवीन उपक्रम म्हणजे पायजाम संस्थे थ्रू एक कोडिंग प्रशिक्षण म्हणून इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण आठवड्यातून 2 दिवस दिलं जातं. आठवड्यातून सोमवार आणि शुक्रवार हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. या प्रशिक्षणामध्ये जवळजवळ 140 विद्यार्थी आमचे हे प्रशिक्षण घेत आहेत आणि भावी दृष्टीने आज 21व्या शतकाकडे वाटचाल असल्यामुळे तंत्रज्ञान हे अगदी गरजेचं आहे आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण शाळांमधून देणं देखील गरजेचं आहे. त्या दृष्टीने विद्यार्थी नवनवीन प्रोजेक्ट या कोडिंग प्रशिक्षणातून बनवतात आणि त्यांचा या प्रोजेक्टचा उपयोग त्यांना भावी त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या करिअरमध्ये निश्चितच म्हणजे होणार आहे. त्या दृष्टीने हे प्रशिक्षण आमच्या शाळेमध्ये दिलं जातं आणि हे तालुक्यातील अशी एकमेव शाळा आहे की या ठिकाणी हे कोडिंग प्रशिक्षण दिलं जात आहे.